मित्रांनो, इंग्लिश बोलत असताना आपण वाक्यांचा यूज करतो, सेंटेन्सेसचा वापर करत असतो. आता सेंटेन्सेस बनवताना आपल्याला त्या सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन, त्याचं ग्रामर, त्यामध्ये यूज होणारे वर्ड्स, त्याचा टेन्स असेल, कोणता ऑक्झिलरी असेल, ह्या सर्व गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. पण मी जर तुम्हाला सांगितलं की मला इंग्रजी शिकायची आहे, या वाक्याला इंग्लिशमध्ये आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश असं बोललं जाते, हे त्याचं ट्रान्सलेशन आहे. तर आता या वाक्यामध्ये हे वाक्य तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवून आजपासूनच यूज करू शकता. आणि इंग्लिशमध्ये हे तुम्हाला जे सांगायचं असेल की मला इंग्रजी बोलायची आहे, हे तुम्ही डायरेक्टली इंग्लिशमध्ये कन्वे करू शकता, एक्सप्रेस करू शकता. आता यामध्ये काय होतं आहे की तुम्हाला हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे, कोणत्या हेल्पिंग वर्ब आहे, व्हॉट एवर काय आहे, याच्यामध्ये हे शिकण्याची काहीही गरज नाही आहे. सब्जेक्ट कोणता आहे, व्हर्ब कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स काय आहे, ह्या गोष्टींची तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज पडली नाही. तुम्ही डायरेक्टली आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश एवढं वाक्य लक्षात ठेवू शकता आणि बोलणं चालू करू शकता. आता हीच टेक्निक तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी वापरायची आहे. म्हणजे ग्रामर शिकणे, वोकॅबलरी पाठ करणे, ह्या दुसऱ्या गोष्टी करण्यामध्ये तुमचा खूप वेळ चालला जाणार, 3 महिने 4 महिने. ओके, तर तुम्हाला जर आजपासूनच इंग्रजी बोलणं चालू करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली सेंटेन्सेस कन्वर्सेशनमध्ये किंवा तुमच्या डेली लाईफमध्ये जे पण आपण सेंटेन्सेस यूज करतो ते डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि इंग्लिश कम्युनिकेशन चालू करू शकता. आणि हा सगळ्यात इफेक्टिव्ह वे आहे डे वनपासून इंग्रजी शिकण्याचा. आणि खूप सारे असे नॉर्मल सेंटेन्सेस आहेत, कॉमन सेंटेन्सेस आहेत, जे आपल्याला ऑलरेडी माहिती असतात. यामुळे काय होणार की तुम्हाला ग्रामर वगैरे शिकण्याची गरज पडणार नाही, तुम्ही डायरेक्ट मेथडने कम्युनिकेशनला स्टार्ट करू शकाल. फॉर एक्झाम्पल, मे आय कम इन हे सेंटेन्स मी एकदम माझ्या लहानपणी शिकलो होतो, पहिली दुसरीपासून मला यायला लागत होतं. का? कारण की माझ्या आजूबाजूला जेवढी मुलं राहायचे, जेही माझे क्लासमेट आणि स्टुडंट राहायचे, सर्वजण आतमध्ये येताना मे आय कम इन म्हणायचे. म्हणजेच मला एक सिच्युएशन भेटली आणि एक सेंटेन्स रेडीमेड भेटलं की मला जर आतमध्ये यायचं असेल तर मे आय कम इन हे वाक्य मला वापरावं लागते. आणि सगळेजण तसंच यूज करत आहेत, लहानपणापासून आपण ते वाक्य वापरत आलेलो आहेत, तुम्हालाही माहीत आहे. आणि आस्क युअर सेल्फ की हे वाक्य शिकण्यासाठी तुम्ही मे हा ऑक्झिलरी कसा यूज केला जातो हे शिकलेले आहात का? मे हा पोलाइट परमिशनसाठी वापरला जातो हे तुम्हाला कोणी सांगितलेलं नसेल. मेला क्वेश्चन करताना आपण स्टार्टिंगलाच यूज करतो हेही माहिती नसेल. त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट जो आय आहे तो घ्यावा लागतो हेही कोणी सांगितलं नसेल. त्यानंतर कम हा एक वर्ब असतो, नंतर रिमेनिंग आणि ऑब्जेक्ट वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात, हे आपल्याला माहितीच नव्हतं. तरी पण आपण ते वाक्य यूज करायला लागलो आणि एकदम इफेक्टिव्हली यूज करतो. ना भीती वाटते, ना आपण ग्रामरचा विचार करतो, ना वोकॅबलरीचा विचार करतो. एकदम ते वाक्य आपल्या माइंडमध्ये फीड झालेलं आहे आणि आपण इझिली त्या वाक्याचा यूज करू शकतो. हीच इफेक्टिव्ह टेक्निक आहे सेंटेन्सेस आणि स्पीकिंग. म्हणजे तुम्हाला पहिले सेंटेन्सेस जमा करायचे आहेत तुमच्या कम्युनिकेशनमध्ये, ज्याही सिच्युएशनमध्ये आपण कोणत्या प्रकारचं सेंटेन्स यूज करू शकतो ते सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये यूज करायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला आज एक सेंटेन्स सांगितलं की तुमची इच्छा आहे की इंग्रजी शिकण्याची तुमची इच्छा आहे, तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे, तर तुम्ही कोणत्याही फ्रेंडला, टीचरला, तुमच्या घरच्यांना हे वाक्य डायरेक्टली इंग्लिशमध्ये सांगू शकता, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. पहिल्याच दिवसपासून तुम्हाला ना ग्रामर शिकण्याची गरज आहे, ना तुम्हाला वर्ड्स पाठ करण्याची गरज आहे, काहीच नाहीये. ही एक सिच्युएशन आहे, ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असेल की मला इंग्रजी शिकायची आहे, यू कॅन डायरेक्टली स्टार्ट युझिंग दिस सेंटेन्स अँड स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश फ्रॉम डे वन. अशाच प्रकारचे खूप सारे कम्युनिकेशन्स असतात, कन्व्हर्सेशन्स असतात, ज्यामध्ये खूप सारे कॉमन सेंटेन्सेस तुम्हाला मिळतील. ते तुम्हाला सेंटेन्सेस ॲज इट इज पाठ करायचे आहेत, फ्रेजेस पाठ करायच्या आहेत, काही ग्रुप ऑफ सेंटेन्सेस, ग्रुप ऑफ वर्ड्स पाठ करायचे आहेत, जे तुम्ही डायरेक्टली आजपासून यूज करू शकता. मी काही एक्झाम्पल देतो, जसं मे आय कम इन हे वाक्य तुम्हाला माहीत आहे. याच सेंटेन्ससोबत तुम्ही फक्त वर्ब्स चेंज करून खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकता. मे आय कम इन झालं, त्याच्या ऑपोजिट मे आय गो आउट, मी बाहेर जाऊ का, यू आर आस्किंग फॉर द पोलाइट परमिशन. ओके, नंतर मी बसू का, मे आय सीट. ओके, फक्त तुम्ही एक कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवत आहात, मे आय, आणि त्यानंतर फक्त ॲक्शन्स टाकत आहात. मे आय स्पीक, मे आय आस्क अ क्वेश्चन, मे आय सीट हेअर, मे आय बोरो युअर फोन, मे आय यूज युअर फोन, मे आय आस्क यू समथिंग अबाउट युअर पर्सनल लाईफ, मे आय टॉक टू यू, मे आय हॅव अ वर्ड विथ यू, मे आय हॅव अ बाईट. त्यानंतर असे खूप सारे सेंटेन्स आहेत जे एक फक्त कन्स्ट्रक्शन शिकून तुम्ही शब्दांमध्ये थोडी फेरफार करून कितीही वाक्य त्या सिच्युएशनमध्ये यूज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इंटरनेटवरती जा किंवा एखादं बुक घ्या आणि डेली कन्व्हर्सेशनमध्ये जेही सेंटेन्सेस येतात काही कन्व्हर्सेशन्स वाचा. त्यामध्ये जे फ्रिक्वेंटली यूज होणारे सेंटेन्स असतात, जसं हॅलो, गुड मॉर्निंग, हाय, व्हॉट इज युअर नेम, गिव मी समथिंग फॉर ईटिंग, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट डू यू नीड, आय शूड डू धीस, असे जे सेंटेन्सेस असतात हे कॉमन सेंटेन्सेस आहेत.
त्यांना पाठ करा आणि आजपासून डे वनपासून त्यांना यूज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला ग्रामर पण शिकण्याची गरज नाही, वर्ड्स पण पाठ करण्याची गरज नाही आणि कॉन्फिडन्स वगैरे यांचा तर काही झंझटच नाही. कारण की तुम्हाला हे वाक्य बोलताना विचार करण्याची गरज नाही पडणार. जितक्या वेळेस तुम्ही ते सेंटेन्स वापरणार तेवढा त्या सेंटेन्सबद्दल तुमचा कॉन्फिडन्स वर 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 जात राहणार. कारण की मैं कमीन बोलण्यासाठी कोणताच व्यक्ती घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण की लहानपणापासून हजारो वेळा आपण तो सेंटेन्स बोललेला आहोत आणि आपल्याला आउटकम माहिती आहे की दिस इज द राईट सेंटेन्स. तर तुम्हाला राईट सेंटेन्स जसेच्या तसे यूज करायचे आहेत. जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल की वी आर स्पीकिंग करेक्टली तर त्यावेळेस आपल्याला भीती वाटण्याची गरजच नसते. इंग्लिश बोलताना भीती का वाटते? कारण की आपल्याला वाटेल की आपण जर चुकलो, आपण जर चुकीचं कन्स्ट्रक्शन वापरलं तर समोरच्या आपल्यावरती हसतील. बट ऑलरेडी वापरण्याच्या अगोदर जेव्हा आपल्याला माहिती असेल की दिस इज द राईट कन्स्ट्रक्शन, सगळे लोक हेच वापरत आहेत, तो आपला कॉन्फिडन्स आहे ते सेंटेन्स वापरण्याचा तो आणखी वाढेल. तर त्यामुळे तुमच्यामध्ये बोलताना कॉन्फिडन्स पण राहणार, त्यानंतर तुम्ही घाबरणारही नाही आणि ग्रामर आणि वर्ड्सबद्दल तुम्हाला विचार करण्याची गरज पडणार नाही. सेंटेन्सेस जेवढे जास्त तुमच्या पार्ट असतील, जेवढी फ्रिक्वेंटली तुम्ही ते सेंटेन्स यूज करणार तेवढी जास्त तुमची फ्लुएन्सी असणार. कारण की सॉरी, प्लीज, ऑफकोर्स, लिटरली, त्यानंतर ऑब्व्हियसली, मे आय कम इन, हे सारे वाक्य जे आहेत हे बोलण्यासाठी आपल्याला विचारच करावा लागत नाही. क्विकली वाक्य आपल्या माइंडमध्ये येतात आणि डायरेक्टली आपण बोलून घेतो बिकॉज प्रॅक्टिस आहे आपल्याला. तर त्यामुळे याने कॉन्फिडन्सही वाढतो, ग्रामर शिकण्याची गरज पडत नाही. 3-4 महिने वेट करण्याचं तुम्हाला गरज नाही आहे. आजपासून एक कलेक्शन्स बनवा तुमच्या नोटबुकमध्ये, जी वर्ड्सची नोटबुक असेल किंवा कोणती रफ कॉपी असेल त्यामध्ये सेंटेन्सेस बनवा. रोजचे 2 सेंटेन्सेस, 5 सेंटेन्सेस, 10 सेंटेन्स असं एक कलेक्शन करा आणि त्या सेंटेन्सला डेली कन्व्हर्सेशनमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. आजपासूनच चालू करा आणि जेवढी तुम्ही सेंटेन्सेस असतील तुमच्याकडे कलेक्शनमध्ये ते मेक शुअर की ते सेंटेन्सेस तुम्ही यूज करत आहात. आणि नंतर काही दिवसांना ते सेंटेन्सेस रिपीट होत राहतील. सेम सेंटेन्सेस तुम्हाला परत यूज करावं लागेल. कारण की असं तर नाही की डेली तुमच्या लाईफमध्ये नवीन गोष्टी होत आहेत. काही गोष्टी अशा रिपीटेड असतात की ज्या आपण रोज करतो. रोज आपल्याला सकाळी उठावं लागते, रोज ब्रश करावं लागते, चहा प्यावा लागतो, नाश्ता करावा लागतो, स्कूल कॉलेजमध्ये जावं लागत असते. ह्या डेलीच्या रेग्युलरच्या ज्या ॲक्शन्स आहेत, जे डेली सिच्युएशन्स तुमच्या समोर येत राहतात, त्या सिच्युएशनशी रिलेटेड एक कलेक्शन करा सेंटेन्सेसचं आणि त्या सेंटेन्सेसला यूज करत राहा. पहिल्या दिवसपासून इंग्लिश शिकण्याचा हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात इझी वे आहे. सो आजपासून याची प्रॅक्टिस चालू करा. आय विल मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.